माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर होणारी प्रस्तावित कारवाई रोखली जावी यासाठी माथेरानच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन माथेरानकरांना न्याय देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केल्याने माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर होणारी कारवाई रोखण्यासाठी माथेरानच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन करून माथेरानकरांवर होणारी अन्यायकारक कारवाई रोखण्याची आणि माथेरानमधील अनधिकृत बांधकामे शासनाच्या नव्या धोरणानुसार नियमित व्हावी यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत निर्णय घ्यावा असेही सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे माथेरानकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत माथेरानविषयी काही निर्णय होतो का यावर माथेरानमधील अनधिकृत बांधकामांचे भविष्य अवलंबून आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.